ज्यांना ज्यांना शिवराय मानत होते या मानत असणाऱ्या लोकांचा किंवा त्या कालखंडातले जे साधू संत होते या साधू संतांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यामध्ये आपल्याला दिसत आहे संत तुकाराम दिसतील संत रामदास त्या ठिकाणी दिसतील जयराम स्वामी दिसतील बाबा दिसतील तर याच्यासोबत आणखी एक व्यक्तिमत्व शिवरायांच्या या असणाऱ्या यादीमध्ये दिसतंय ज्याला छत्रपती शिवाजी महारा न... महाराज मानत होते तर त्या संतांचं नाव आहे मानकुजी बोतले महाराज मराठ्यांची बखर किंवा मराठ्यांचं जे का असणारे मराठी रियासत खंड क्रमांक एक असेल रायज ऑफ मराठा पॉवर असेल चिटणीस बकर आहे सभासद बकर असेल आणि असे अनेक प्रकारची जी साधना आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये मानकोजी बाबा बोधले धामणगावकर अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी मला सापडतो आहे तर मानकोजी बोधले म्हणजेच धामणगाव या ठिकाणी राहणारे मानकोजी बोधले भांजी जगतापाचे ते चिरंजीव आहेत म्हणजे बोधल्यांचं मूळ आडनाव जगताप आहे सासवडचं मूळ घराणं तर हे धामणगाव या ठिकाणी स्थिर झालं आणि धामणगाव या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर सोळाशे सहा ते सोळाशे शहाण्णव हा यांचा कालखंड आहे तर या असणाऱ्या मानकोजी बोतलेविषयी ज्यावेळेस आपण आढावा घेतो मानकोजी बोतल्यांच्या थोरल्या भावाचं नाव आहे शिवाजी आणि हे जे शिवाजी होते तर त्यांची सासरवाडी चोराखळी एक घरानं चोराखळीला या ठिकाणी स्थायिक झालं आणि हे जे मानकोजी बोतले आहेत ज्यांचं नाव बोतले पडलं तर त्या मानकोजी बोतल्यांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की मानकोजी बोदलेवर एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे बोध लिलांबरी तो ग्रंथ सतराव्या शतकात लिहिला गेला तर त्या सतराव्या शतकातलं जे वर्णन आहे तर ते वर्णन आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याकरता ज्या मानकोजी बोधलेंनी त्या ठिकाणी स्वतःचं जी काय असेल किंवा स्वतः मानकोजी बोदलेंना छत्रपती शिवाजी महाराज मानत होते आणि ते मानकोजी बोधले मांडव्याच्या एकाच माणसाला इथल्या असणारा गुरुला मानत होते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार जी बोधलेला मारे नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातला एकशे शेहेचाळीस आणि सत्तेचाळीसवा अध्याय जो आहे तर त्या अध्यायामध्ये वर्णन आपलं आलेलं आहे आपल्या गावाचं वर्णन मी तुम्हाला सांगतोय करीत नामाचा गजर आले बालाघाटावर मांडव्य नामे दिव्य नगर त्याच्यातलं वर्णन आहे मांडव्य गावे दिव्य नगर विरूपाक्ष भारती गुरुनामे म्हणजे इतर राहणारे गुरुपाक्ष भारती जे आहेत ते त्यांचे गुरु आहेत तर ते म्हणत आहेत बोधे पूर्ण बोधिला तेने ब्रह्मबोध ठसविला म्हणजेच त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना मारतात इथले भारती बोवा तर त्या असणाऱ्या या यांचे जे असणारे ते गुरु आहेत आणि त्याचबरोबर त्या पुस्तकामध्ये जे वर्णन केलेलं आहे की आपलं जे बागाड नावाचं इथं जे ठिकाण आहे तर त्याच्यामध्ये वर्णन आले की त्याच्यामध्ये एक मोठा अशा प्रकारचं भुयार आहे आतल्या बाजूला भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये हे मानकोजी बोधले महाराज तब्बल एक महिना या ठिकाणी राहिले आणि त्यांना ते तुमच्या असणारे जे भारतीपोवा असतील कोणी विरुपाक्ष भारती त्यांचं नाव आहे तर त्यांनी त्यांना बोध दिला त्यांना गुरुमंत्र दिला म्हणजे साहजिकच आहे की सा मांडवा जो गाव असेल ते मांडवा गाव शिवरायांच्या गुरुच्या गुरुचं गाव आहे आणि या अर्थानं मांडवा गाव आपलं महान आहेत आणि त्या गावात आल्याबद्दल मलाही या ठिकाणी समाधान प्राप्त होत आहे म्हणजेच एकंदर छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे गुरुस्थाने असणारे गाव म्हणजेच मांडवा गाव आणि ते असणारं बागाड हा मग आपल्यासाठी महत्त्वाचा भाग आहे आणि मी जे बोलतो मी काही व्याख्याता दुसरा सर टाळ्यापेटू व्याख्याता या ठिकाणी नाही आहे महाराष्ट्र इतिहास परिषद अध्यक्ष आहे दर बुधवारी माझी मालिका असते पेपरला किंवा एकंदर आम्ही फिरतो महाराष्ट्रभर तर संदर्भावर आधारित पुस्तकावर आधारित या ठिकाणी बोलतो कुठल्याही प्रकारच्या कथा आम्ही रचत नाही आहे दुसरा एक उल्लेख या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आपला कारण का आपल्यासाठी महत्त्वाचं असतं कुठल्या तरी कथा रचल्यान पटकन टाळ्यावर आणलं टाळ्या घेतल्या शिट्ट्या मारल्या निघून गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एवढ्याकरता नाही आहे ही चुकीची दिशा आता चालू झाली आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यालाच आम्ही तर कुठं कुठेतरी खंड करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत की व्याख्यानं जे असतील प्रथमतः दुसरं एक आपलं अभिनंदन मला इथं करावं असं वाटतंय व्याख्यानं ही संदर्भावर आधारित असणारे असावीत त्याचा अगोदर शिक्षण बघा काय झालं आहे एखादं उच्च शिक्षण असेल त्याचं एखादं दुसरं पुस्तक असेल त्याच माणसाला गावामध्ये बोलवलं पाहिजे अन्यथा आज काय होतं नेमकं की शाळा लोक आपण आपण काढतो आमच्यासारखी पगार घेऊन प्राध्यापक शिक्षक त्या ठिकाणी काम करत आहेत ही लोकं अभ्यास करतायत आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बघितलं की म्हणजेच एकंदर आमचं काम काय असेल की शेताची नांगरणी करणं असेल कुळवणी पेरणी करणं असेल आणि सुगी हान्ण्याचं काम मात्र ही अशा प्रकारची व्याख्या ते त्या ठिकाणी करून जातात तर त्याच्यावर सुद्धा आपण आटकाव घातला पाहिजे दुसरं एक जो काय आपल्या गावचा ज्याला आपण स्वाभिमान म्हणता येईल तर त्या स्वाभिमानाची आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा पाहतो तर दुसरं एक उदाहरण आपल्या इथं मला दिसतंय ती घटना आहे साधारणतः सतराशे सासष्टची सतराशे साली म्हणजे छत्रपतीच्या नंतरची घटना आहे छत्रपतीवर मी येणारच आहोत मात्र आपल्या गावचा उल्लेख करून मी पुढं जाईन तर त्यानुसार सतराशे सहासष्ट साली जे माधवराव पेशवे आहेत पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये राहत असताना माधवराव पेशव्यांचे नातेवाईक म्हणजे पहिल्या बाजीरावाचे जे मेहुणे आहेत त्यांचं नाव आहे बाबूराव नाईक बारामतीकर बाबूराव नाईक बारामतीकर हे मोठे सावकार बारामती या ठिकाणी राहत आहेत आणि बारामती इथं राहत असताना त्यांच्याकडं सोलापूरचा जो किल्ला आहे सोलापूरच्या किल्ल्याची किल्लेदारी होती बाबूराव नाईकाकडं सोलापूरच्या किल्ल्याची किल्लेदारी होती तर हे किल्लेदारी असताना बाबूजराव नाईक जे होते तर त्यांनी हैदर अली टिपू सुलतानचे वडील हैदर अली यांच्याशी संधान बांधलं आणि त्यांना पेशवेपद हवं होतं म्हणून त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आणि ज्यावेळेस ही गोष्ट पेशव्यांच्या कानावर गेली तर त्यांना सांगण्यात आलं रामचंद्र गणेश त्या माणसाचं नाव आहे तर त्यांना सांगितलं पाच हजाराची फौज रामचंद्र गणेशच्या सोबत दिली आणि सांगितलं की बाबूराव नायकाला पकडून पुण्याला न्यायचं आहे साहजिकच आहे बाबूराव नायकाला जर पकडलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बाबूराव नायकानं आता तिथून पळ काढला आणि बाबूराव पळत पळत आले पहिल्यांदा मांडवा सॉरी कळम या ठिकाणी आले आणि कळमची जी गडी आहे दत्ताजी ठाकूर देशमुखाची गडी वास्तविक पात्रात ती ब्राह्मणाची गडी आहे परंतु त्यांच्याकडे देशमुख होती तर त्या ठिकाणी दत्ताजी ठाकूर या ठिकाणी आले मोठ्या अशा प्रकारची गडी आहे आणि गडे असताना सुद्धा दत्ताजी ठाकूरला वाटलं की पाच ते सहा हजाराची फौज पाठीमागे रामचंद्र गणेशची लागलेली आहे ला आणि ही फौज आपल्याला आता सोडणार नाही आणि म्हणून रामचंद्र गणेशनं एक आयडिया केले की हे काही प्रकरण माझ्यानं पेलत नाही आणि त्यानं सांगितलं तू थेट आता मी तुझी व्यवस्था करतो आणि त्याने निरोप पाठवला मांडव्याला आणि मांडव्याला त्यावेळेला राव रंबा निंबाळकरकडं म्हणजे जे छत्रपती शिवरायांच्या मुलीचे जे काही नातू आहेत राव निंबाळकर तर त्यांच्याकडं आपल्या इथला एक भयानक अशा स्वरूपातला किंवा एक पराक्रमी अशा प्रकारचा माणूस जो आहे तो काम करतो आहे तर त्या माणसाचं नाव यादवराव जगताप आहे यादवराव जगताप त्याचं वय आहे पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षे असणाऱ्या यादवराव जगतापाच्या अंगावर शंभर खुना आहेत युद्धाच्या प्रचंड अशा प्रकारचा पराक्रमी त्या कालखंडातला माणूस त्या दत्ताजी ठाकूरनं सांगितलं की तुझी व्यवस्था मी करतो आणि मांडवा या ठिकाणी असणारा जगताप आहेत यादवराव जगताप त्यांच्याकडे तुला पाठवतो तर, लेक लेक ले ले त्या आए, तर त्या असणाऱ्या बाबूराव नायकाला बाबूजी नायकाला म्हणजे बाबूजी नायकाचं चरित्र जर पाहिलं आम्ही त्याच्यावर एक लेख लिहिलेला आहे प्रचंड अशा प्रकारचं त्या कालखंडातलं सर्वात बलशाही अशा प्रकारचा माणूस जो पेशव्यांना कर्जानं पैसे देतो आहे निजामाला पैसे देतो आहे भारतभर त्याची सावकार्य आहे बाबूराव नायकाची तर त्या बाबूजी नायकाला मांड या क कळंबरनं आपल्या या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि आपल्या इथं आणल्यानंतर काही दिवस इथं ठेवलं साहजिकच आहे रामचंद्र गणेशची फौज पाच ते सहा हजाराची फौज पेशव्यांची आपल्या गावामध्ये या ठिकाणी त्यांना हुडकत हुडकत त्या ठिकाणी आली मात्र ज्यावेळेस या बाबूराव नायकाला या ठिकाणी लपवून ठेवणं जास्त दिवस आपल्याला शक्य नाही आणि म्हणून यादवराव जगतापाने जे वर्णन येतंय पुस्तकामध्ये तर ते वर्णन अशा प्रकारचं आहे मांड्यावरून ते इटकूरला नेलं इटकून वाशीला नेलं आणि तशाच रीतीनं त्याला इथून बाजूला काढलं बाजूला काढून त्याला सुखरूपपणे त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे ज्यावेळेस पेशव्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की आपला असणारा जो काय आपल्याशी बंडखोरी करणारा बाबूराव नाईक आहे तर या बाबूराव नायकाला कुणी वाचवलं ही गोष्ट ज्यावेळेस पेशव्यांच्या कानावर गेली सांगण्यात आलं की त्याला वाचवलेलं आहे पहिल्यांदा अभयदान दिलं कळमच्या असणाऱ्या त्या दत्ताजी ठाकूर देशमुखानं आणि दुसरं अभयदान दिलं आहे मांडव्याच्या असणाऱ्या एका माणसानं पेशव्याकडे ह्या दोन्ही माणसाला धरून त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि धरून नेण्यात आल्यानंतर समोर उभा करण्यात आलं मी मगाशी सांगितलं की त्यांचं जर व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर पंच्याहत्तर वर्षाचं म्हातारा हा मात्र शंभर जखमा त्याच्यावर आहेत त्या कालखंडामध्ये अंगावर वन असलं जखमा असणं म्हणजे तोंडावर वन इकडं वन तिकडं वन असणं म्हणजे पराक्रमाची साक्ष असायची ती एक प्रकारचे ते पराक्रमाचे टॅटू होते असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल तर ज्यावेळेस हे समोर उभा करण्यात आलेलं आहे समोर उभा करण्यात आल्यानंतर साहजिकच आहे दत्ताजी ठाकूर देशमुख हा पाहुणा लागतोय म्हणून दत्ताजी देशमुख त्यातून सुटले कळमचे मात्र यादवराव जगतापला ज्यावेळेस समोर आणण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ही चूक का केलेली आहे तुम्ही अशा प्रकारची चूक केली की बाबूराव नाईक बारामतीकर म्हणजे जो बंडखोर आमच्या दृष्टीनं आमच्या मुळावर उठलेला माणूस आहे आणि आमच्या विरोधात तुम्ही वागतायत त्यावेळेस या मांडव्याच्या असणाऱ्या माणसाचं वाक्य महत्त्वाचं आहे जो आमच्याकडे शरण येतो त्या शरणगत्याला किंवा आमच्याकडे आमच्याकडं शरण आलेल्या माणसाला आपले प्राण गेले तर बेहत्तर वाचवणं हे मराठ्यांचं काम आहे आणि आमच्यामध्ये एक मन आहे पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये माझं काम मी केलं तुमचं काम तुम्ही करावं साहजिकच आहे दोन मिनटामध्ये या मांडव्याच्या असणाऱ्या यादव जगतापाची शिर कलम केलं गेलं मात्र तरीसुद्धा हा जो माणूस होता इथला की हा माणूस आपल्या वचनाला त्या ठिकाणी हल्ला नाही आणि त्यामुळं कळतं इतिहासामध्ये की मांडवा गाव जे असेल स्वाभिमानी किती होतो तो तो महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी आहे आणि म्हणून मला म्हणावसं वाटतं की डोसकं मारलं तरी चालेल पण वाकणार नाही डोळे गेले तरी चालेल पण झुकणार नाही हात कटला तरी चालेल भीक मागणार नाही आणि पाय गेले तरी चालेल परंतु मी कुणाचा चुकीचा आधार घेणार नाही कारण का गर्व नाही माज आहे गर्व नाही माज आहे ह्या मातीला कारण शिवरायांचा मावळा म्हणतात या जातीला तर अशा प्रकारचं गाव, हे मावळ्याचं गाव मांडवा जे गाव असेल मला वाटतं की आपण हे रेफरन्स हे संदर्भ कुठं वाचले नसतील त्या कालखंडात हे संदर्भ आहेत जे थेट आपल्याला शिव कालखंडामध्ये घेऊन जातात आणि आपल्यासाठी महत्त्वाची घटना आहे आणि दुसरी एक घटना मला सांगायची होती तर ती घटना आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ज्यावेळेस आपण निजाम कालखंडाचा आढावा घेतो तर निजाम कालखंडामध्ये पाच मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसले घटना घडलेली आहे ईट नावाचं जे गाव आहे तर या ईट गावावर रझाकारांचं त्या ठिकाणी असणारा धाड पडलेली होती आणि ही रझाकाराची धाड पडली असताना बाजूला डोकेवाडी नावाचं गाव आहे आणि या डोकेवाडी गावामध्ये भानुदास पवारचं जे शेत आहे ज्यावेळेस आपली जी काही तिथं असणारी देशमुख मंडळी असतील ईटची किंवा बाकीच असणारा तिथं किशनराव टेके वगैरे मंडळी जी होती तर या लोकांनी रझाकारला विरोध करायला सुरुवात केली आणि हैदरा आपल्या उस्मानाबादचे त्यावेळचे जे कलेक्टर होते मोहम्मद हैदर वगैरे ही सर्व मंडळी रजाकाराची फौज गेलून दोन चारशेची फौज गेलून या ईट भागामध्ये गेली आणि धरपकड सुरू केली मग इटची मंडळी सर्व या भानुदास पवाराच्या डोक्यावाड्याच्या उसामध्ये लपली आणि सर्व बाजूनी त्यांच्यावर ज्या असणाऱ्या रझाकारांनी म्हणजे कडं केलं आणि कडं करून एकेकाला एक 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 शोधायला सुरुवात केली तर त्यावेळेला शोधत असताना बांधावर त्यांना दोन पाय पाऊ पाय दिसले कारण का ही आपली जी मंडळी होती दिसल तिथं लपलेली होती आणि तेवढ्यातच पोलीस अशा प्रकारचे रझाकार बंदूक घेऊन फिरत असताना दोघांनी म्हणजे एकाचं नाव मारुती माळे आहे आणि दुसऱ्याचं नाव विश्वनाथ तेली पटकन केकताड असते ते केकताडेमधून उड्या घेतल्या आणि तेवढ्यात बातीमागच्या बाजूला ही रझाकार येऊन ठेपलेली होते रजाकाराला जात असताना दिसलं की पाऊल हलताना वरच्या बाजूला दिसले उलटे या रजाकाराने दोघालाही न पाहता त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या दोन जे होते ईटची जी माणसं होती ही माणसं ठार झाली मात्र आता पुढची कारवाई करायची आहे म्हणून या लोकांना कळम या ठिकाणी नेऊन पीएम करावं असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि हे जे असणारे दोन मृतदेह घेऊन ज्यावेळेस निघाले तर आपला मांडवा शिवारातच ज्या ठिकाणी आता मला शोधावं लागेल ते की मांडवा शिवारामध्ये ही प्रेत घेऊन जात असताना रजाकारला वाटलं की उगच्या उगे कशाला घेऊन जायचं सगळी गटुडे म्हणून त्यांनी त्यांची फक्त डोकी बाजूला काढली डोकी बाजूला काढली डुकी छाटली बाकीचं त्याच ठिकाणी ठेवलं आणि ते कळमला घेऊन गेले आहेत अशा वेळेला आपल्या शिवरातल्या मांडवा आणि इटकूर या दोन गावच्या बहादर लोकांनी या दोघांचं त्या ठिकाणी अंत्यविधी केला आणि त्यांच्या समाध्या बांधल्या अशा प्रकारचं दयावान गावसुद्धा आहे आपलं मांडवा या गावाला मी प्रथमता या ठिकाणी नतमस्तक होतोय तर अशा रीतीनं या संदर्भ एवढ्याकरता तुम्हाला सांगितले की शिवकालखंड तर भरपूर आपल्याला तर सांगायचंच आहे पुढं तो येईलच आहे मात्र हे संदर्भ तुम्हाला लाख मोलाचे पैसे दिले किंवा तुम्ही किती वाचन केलं तर हे तुमच्या पुढे येणार नाहीत हा आपला थेट संदर्भ या ठिकाणी सांगत असताना आपण हा शिवरायांचा कालखंड पाहतो अशा प्रकारचे विचार अशा प्रकारचे आचार आपल्यामध्ये कुठून येतात हा ज्यावेळेस आपल्याकडं मुद्दा येतो तर त्यावेळेला आपल्याला एक छत्रपतींचे एक दोन प्रसंग जर सांगितले की आपल्या मनामध्ये कशा प्रकारचे भाव प्रकार <lifesação> प्रकार त्या ठिकाणी निर्माण होतात अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये काय येतात हा यादवराव जगतापच उदाहरण घेतलं असेल आत्ताच जे काय आपण या ठिकाणी अंत्यविधी केला असेल अशा प्रकारचे विचार शिवकालखंडापासून त्या असणाऱ्या कालखंडामध्ये चाललेले आपल्याला दिसत आहेत तर हे विचार चालत असताना ज्यावेळेला आपण एक दोन प्रसंग त्या ठिकाणी घेऊ तर हे प्रसंग घेत असताना पहिला प्रसंग मला सांगावासं वाटतो आहे की काशीत आज आपण पणायला गेलो पन्हाळ्याला गेल्यानंतर दोन समाधी आपल्याला तिथं दिसत आहेत आपल्याला पन्हाळ्याला गेलोत आपण की दोन समाधी आहेत पहिली समाधी आहे शिवाकाशीची आणि दुसरी समाधी आहे बाजीप्रभू देशपांड्यांची तर या समाधीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो सॉरी त्या ठिकाणी असणारी पुतळे आपल्याला दिसत आहेत तर या पुतळ्यांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपल्याला जरी आज त्यांचं नाव घेत असलो शिवरायांचा आज जागर जरी करत असलो तर आपल्याला एकच त्या ठिकाणी शिकवण घ्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराजासारखे ज्याला अडचणी म्हणता येईल प्रसंग वाईट प्रसंग बाकीच्या कुठल्याही माणसाच्या कदाचित जीवनामध्ये आले असतील एवढी संकटाची मालिका भरलेला हा माणूस आहे आणि म्हणतात ना की निखाऱ्यातूनच जे बाकीचा भिस्तो जो असतो तो फुलत असतो तर तशा रीतीनं शिवाजी महाराजांचा जर आपण आढावा घेतला की ज्यावेळेला पहिली स्वारी छत्रपती शिवाजी महाराज एवढं प्रसिद्ध का झाले त्याचं कारण असं होतं की वयाच्या सत्ताव्याशव्या वर्षी शिवाजी महाराजांवर आलेली पहिली आणि सर्वात मोठी अशा प्रकारची स्वारी असेल अफजल खानाची स्वारी कारण का अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचा ज्यावेळेस आपण शरीराचा ताकदीचा अंदाज घेतला तर ही कधीही बराबरीची कुस्ती होऊ शकत नाही कारण का अफजल खान त्या कालखंडातला सर्वात बलशाही अशा प्रकारचा सेनापती होता आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलीच मॅच खेळली आणि पहिली मॅचमध्ये वन तर्फी किंवा एक अशा प्रकारचा विजय महाराजांनी मिळवला आणि म्हणून जे काही शिकलेली चार लोक असतील त्यांना सांगू इच्छितो की अफजलखानाचा जो वध केला त्याचं जे पोट फाडलं तर ही पोट फाडल्याची बातमी त्या कालखंडामध्ये इंग्लंडमधल्या इंग्लंडमधल्या लंडन गॅजेट नावाचा एक वर्तमानपत्र होतं त्याच्या फ्रंट पेजवर आलेली बातमी पहिल्या पानावर ही बातमी आली होती त्या कालखंडामध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटायला लागेल की त्यावेळेला लंडनमध्ये वर्तमानपत्र निघत होती जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्तमानपत्र सोळाशे एकोणसाठला निघत होती तर ती बातमी त्या ठिकाणी आली होती तर तशा रीतीनं ज्यावेळेला अफजलखानाचा वध झाला आणि त्यानंतर आदिलशाही विजापूरची जागी झाली आणि आदिलशाहीला वाटलं की आता या असणाऱ्या माणसाचा बंदोबस्त नाही केला तर दिवसेंदिवस आपलं आता कठीण होऊन जाईल आणि म्हणून त्यांनी पटकन दुसरी स्वारी ला ला, त्या ठिकाणी किंवा दुसऱ्याला सांगितलं त्याचं नाव आहे सिद्धी झोअर कर्नूलचा हा नबाब कर्नाटकामधला कर्नूल कर्नूलचा हा नबाब आहे तर हा हापसी माणूस त्याला सलाबत नावाची पदवी दिली सलाबत जंग आणि त्याला सांगितलं की तुम्ही आता जाऊन शिवरायांचा त्या ठिकाणी बंदोबस्त करा तर हा शिवरायांचा बंदोबस्त करण्याकरता ज्यावेळेस सिद्धी झोहरची नेमणूक त्या ठिकाणी झाली सोळाशे साठला तर ही सोळाशे साठला नेमणूक झाल्यानंतर त्याच्यासोबत बाजी घोरपडे असतील सिद्धी मसूद आहे आणि त्याचबरोबर अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान यालाही त्यांच्यासोबत दिलं आणि ही शाही जी फौज होती जवळपास त्याच्याकडं दहा हजार पायदळ आहे चौदा हजार घोडदळ आहे तर ही फौज ज्यावेळेस या पन्हाळ्याच्या दिशेने त्या ठिकाणी निघाले आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या परिसरामध्ये होते आणि आता त्यांच्या लक्षात आलं की पावसाळा आता जवळपास सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणचा पावसाळा अतिशय भयानक अशा स्वरूपातला पावसाळा असतो तर या पावसाळ्याचं उदाहरण ज्यावेळेस घेतलं तर त्यांना लक्षात आलं की आता आपण जर इथं समोरासमोर एवढ्या मो एवढ्या मोठ्या फौजेशी आपण लढू शकत नाही आहे जवळपास पंचवीस हजाराची फौज इथं आलेली आहे आणि या फौजेसमोर आपण लढू शकत नाही असं ज्यावेळेस दिसलं आणि गुढीपाडव्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जवळ केला आणि पन्हाळ्यावर थोडे दिवस थांबले प्रचंड अशा प्रकारचा पाऊस पडतो आहे हा जो सिद्धी झोहर आहे बाजूने आता बसलेला आहे अडकून आता हा सिद्धी झोहर ज्यावेळेस बाजूला आला महाराजांना वाटलं की एखादा महिना जाईल आणि तो किती दिवस पावसात इथं अडकून पडणार आहे आता तो निघून जाईल मात्र दिवसेंदिवस आता काळ पुढं चाललेला आहे हा काळ पुढं जाता असताना सिद्धी जोहरनं ज्यावेळेस पन्हाळ्याचा आपण आढावा घेता पन्हाळा किल्ला आपल्या नजरेसमोर आणा तर तो पूर्ण जवळपास दहा किलोमीटरचा जो, जो परिसर होता या दहा किलोमीटरला तात्पुरता अशा प्रकारचं प्रकार शेड करून या सिद्धी जोहरनं सर्वत्र शिवरायांची नाकेबंदी त्या ठिकाणी केली होती शिवरायांची नाकेबंदी त्या ठिकाणी केली दिवसेंचा दिवस दिवसामागून दिवस त्या ठिकाणी चालले आणि हे दिवस जात असतानाच नेताजी पालकर जे शिवरायांचे सेनापती तर यांनी बाजूला किंवा बाहेरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धडक घालून प्रयत्न करायला सुरुवात केली की आता या शिवरायांना तिथं कसं सोडवता येईल दोन महिने झाले तीन महिने झाले कसं सोडता येईल ही बातमी ज्यावेळेस जिजाऊच्या कानावर गेली राजगडाला या जिजाबाई राहत आहेत त्यांना वाटायला लागलं की आता हे स्वराज्य धोक्यात या ठिकाणी येतं का काय कारण का शिवरायांची संकटाची मालिका मेगाशी तुम्हाला सांगत होतो एका बाजूला अफजल खान तिथून चालणार आहे पुन्हा त्यानंतर सिद्धी जोहर आला आणि सिद्धू झो जोहर ज्या वेळेला आलेला आहे त्याच वेळेला आणखी एक संकट आता दिल्लीच्या रोखाने इथं निघालेलं होतं शिरवळ भागामध्ये ठेपलेला येऊन ठेपलेला शास्ता खान अबू ताली मिर्झा मुराद शास्ता खान त्याचं नाव आहे तोही आता इकडं आक्रमण करायला लागला आणि त्यामुळं आता त्यांना वाटायला लागलं जिजाऊ साहेबांना की आता जर आपण या शिवरायांची सुटका नाही झाली तर हा धोक्यात येऊ शकतो आणि म्हणून नेताजी पालकरला त्यांनी जवळ बोलवलं आणि नेताजीला या असणाऱ्या कशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे पहा साहेब म्हणतायत नेतोजी नेतोजी जर तुला जमत नसेल शिवरायांना सोडवणं उद्या मी घोड्याला म्यान करते तलवार काढते आणि त्या असणाऱ्या सिद्धी झोरचं डोकं खेचून किंवा डोकं मारून मी माझ्या राजाला या ठिकाणी घेऊन येते तुला जमत नसेल तर मला सांग अशा प्रकारचा द्वेष त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा असणारी ताकद त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळं आता पुन्हा हालचाली सुरू झाल्या या हालचाली होत असतानाच आणखी एक घटना घडली की शिवरायांच्या कानावर एक गोष्ट गेली की आपल्या परिसरामध्ये राहणारा एक न्हाव्याचा पोरगा आहे एक न्हाव्याचा एक पोरगा आहे तो आपल्यासारखं पोशाख करतोय आपल्यासारखाच त्या ठिकाणी दिसतोय मग त्यांच्या कानावर गोष्ट गेल्यानंतर त्याचं नाव आहे शिवा काशी शिवा काशी आपल्यासारखाच राहतोय म्हटल्यानंतर महाराजांनी आपल्या सैनिकाला निरोप पाठवला आता शिवा काशीचं वर्णन आपल्या जर समोर केलं तर शिवा काशीचं वर्णन सेम राजासारख्या अशा प्रकारची दाढी राजासारखा अर्धचंद्र तो लावतोय राजासारखंच बोलणं चालणं आहे कटिंग करत असताना तो म्हणायचा या राजे आपल्याला काय करायचं आहे नेमकं कटिंग करू आहे का दाढी करूया आपली म्हणजे तो शिवरायाप्रती भारावून गेलेला हा शिवा काशीद आहे लोकांची करमणूक करतो आहे लोकांना अभिमानी वाटतोय शिवरायांना त्यानं कधी पाहिलं नव्हतं हे महत्त्वाचा भाग आहे शिवरायांना कधी पाहिलं नाही मात्र राजाच्या कानावर गोष्ट गेली की आपल्यासारखा माणूस इथं राहतोय डमी आपल्यासारखा आहे राजाने आदेश दिला सैनिकाला आणि सांगितलं की कोण इथं शिवा काशीद राहतो आहे त्याला धरून आणा इकडं त्याला धरून आणा दोन सैनिक सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेला शिवा काशीदकडं हे दोन सैनिक त्या ठिकाणी गेले सैनिक गेल्यानंतर शिवा काशीदने यांना पाहिलं मुजरा केला या सैनिकांनी आणि सांगितलं शिवा काशीत कोण आहे तर मीच आहे या नाचीजला शिवा काशीद म्हणतात म्हणलं बोला राजा आपल्याला काय करायचं आहे कटिंग करू का दाढी आपली नाही म्हणले तुझी कटिंग नाही ना, ना दाढी नाही तुला शिवाजी महाराजांनी तिकडे बोलवलं आहे शिवाजी महाराजांनी बोलवलं म्हटल्यानंतर तो अचंबित झालं आणि सांगितलं की बाबा मी अशा प्रकारची स्टाईल मारतोय अशी दाढी वाढवली शिवरायासारखं राहायचा प्रयत्न करतो आहे माझं आता काय खरं नाही म्हणलं आत्ताच्या आत्ता दाढी काढून टाकतो ही सगळं काही गंध पुजतो मला माफ करा माझं चुकलं मी पुन्हा असं वागणार नाही नाही म्हणजे शिवरायांनी जसं तुला आहे तसं धरून आणाल त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि म्हणून यांना त्यांनी या दोन सैनिकांनी घेतलं आणि राजाकडं त्या ठिकाणी पन्हाळगडावर समोर राजाच्या आणायला सुरुवात केली आहे आता राजाच्या समोर आल्यानंतर वर्दी गेली महाराजांना महाराज गादीवर त्या ठिकाणी सदैवर बसलेले आहेत आणि वर्दी गेली की सिद्धी जो आपला हा जो शिवा काशीद आहे शिवा काशीदला आणण्यात आलेला आहे शिवा काशीदला समोर आणण्यात आले म्हटल्यानंतर राजाने बाकीच्यांना सांगितलं तिथं बसलेल्या तुम्ही बाजूला जावा सर्व जी काय समोरचे बसलेले सेनापती इतर मंडळी असतील त्यांना बाजूला सारलं आणि काशी समोर आला समोर आल्यानंतर महाराजांनी एक टक त्याच्याकडं पाहिलं फार छान दिसतोस फार छान दिसतोय राजाला त्याने मुजरा केला सांगितलं राजं माझं काही आहे का मी सैनिकाला सुद्धा सांगत होतो मला पोशाख बदलू द्या माझा माझी चूक झाली अशा प्रकारे आपली पुन्हा नक्कल करणार आहे मी राजे नाही म्हणले असू दे किती छान तो दिसतोय अरे शिवा काशी तर तुला माझे पोशाख जर चढवला तो आणखी छान दिसतील राजा काय माझी चाष्टा करताय काय नाही म्हणले बघूयात आपण राजाने त्याला मध्ये पाठवलं आपला पोशाख दिला आणि पोशाख करण्याकरता शिवाकाशीद आतल्या बाजूला गेला महाराज पाठीमाग हात बांधून एरझारा आहेत महाराज असे एरझारा घालता असताना पोशाख बदलून हा जो शिवा काशीद आहे शिवा, शिवा काशीद पुन्हा एकदा गादीवर त्या ठिकाणी सद्रेवर आला आणि सदरेवर आल्याबरोबर त्यानं राजाला कुर्निसाद केला मुजरा असावा राजे मुजरा असावा राजे दोनदा झालं तीनदा झालं तो मुजरा घालतायत राजेला परंतु राजाचं लक्ष नाही राजे असं खाली मान घालून त्या ठिकाणी अगदी खिन्न होऊन उभा राहिलेले आहेत या असणाऱ्या शिवा काशीचं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं आणि पायाकडे गेल्यानंतर तो पाहतो तर महाराजांच्या पुढच्या बाजूला अंगठ्याच्या बाजूला ओलं त्याला दिसलं आणि त्याने एक वाक्य उच्चारलं राजं माझं काय चुकलंय का राजं माझं काय चुकलंय काय गडबड चालू आहे आपल्या मनामध्ये राजांनी पाठीमागं वळलं पाठीमागे वळून शिवा काशीच्या पाठीवर हात ठेवला काशीवर और... पाठीवर हात ठेवून एक वाक्य उच्चारलं शिवा तुझं नाही चुकलं आता माझं चुकणार आहे शिवा माझं आता चुकणार आहे तुला एका मोहिमेवर जायचं आहे शिवा काशीद म्हणतोय राज हे पोशाख घातल्यानंतर याच्यापेक्षा मोठं भाग्य काय माझं प्राण गेलं तर बेहात्तर फक्त मला मोहीम द्यावी शिवा काशीदला मोहीम द्यावी राजाने आपले डोळे पुसले शिवाकाशीला पुन्हा एकदा त्या गादीवर बसवण्यात आलं आणि महाराज थोडंसं पाठीमागच्या बाजूला जाऊन थांबले आणि पाठीमागं जाऊन थांबल्यानंतर त्यांनी टाळे वाजवली आणि दरबारातली जी सरदार मंडळी बाहेर पाठवली होती त्यांना मध्ये आणायचं हुकूम सोडला सर्व मंडळी मध्ये आले महाराज तर आठ बाजूला बसले बस आहेत थोडंसं पाठीमागं बसलेत आणि तेवढ्यात जी जी मंडळी बाहेर येतात बाहेरून मध्ये आले सर्वांनी राजा समजून या शिवा मुजरा घालायला सुरुवात केली राजांना बरं वाटलं की कुणी ओळखलं नाही आहे आणि म्हणून राजे थोडेसे खिन्न झाले पुन्हा त्यानंतर राजे समोर आले आणि सर्वांना योजना समजावून सांगण्यात आली हा जो आता असणारा शिवा काशीद आहे हा शिवाजी भोसला म्हणून आजी शिवाजी म्हणून हा आता इथून निष्ठून जाणार आहे आणि त्यानुसार जी काही प्लॅन ठरला होता आणि त्या असणाऱ्या योजनेनुसार शिवा काशीदला पालखीत त्या ठिकाणी बसवण्यात आलं पालखीचा गोंडा त्या ठिकाणी शिवाकाशीदनं धरला हर हर महादेव मनात पालखी उचलली गेली पालखी पन्हाळ्याच्या बाजूला सरकली आणि ज्यावेळेस तटबंदीच्या बाहेर पालखी गेली पटकन शिवाजी महाराजांनी फूल इकडे उठवून दिली की शिवाजी पळून गेला शिवाजी भाग गया ही बातमी पोचत पोचत सिद्धी झोरच्या कानावर जिथं तो बसला होता त्याच्या कानावर ही बातमी गेली की शिवा भाग गया शिवा भाग घ्या म्हटल्याबरोबर जो अफजल खानाचा पोरगा आहे त्या सैन्यामध्ये असणारा फाजल खान फाजलखानानं तलवार बाजूला काढली सांगितलं की शिकार आता माझी आहे मी पकडणार या शिकारीला त्यानं घोड्याला टाच मारली आणि पालखीच्या पाठीमागं घोडत धावायला लागलं घोडत धावत धावत एक पाच दहा किलोमीटरवर या पालखीला अडवलं गेलं तलवार त्यानं काढली आणि सांगितलं राजे तुम्ही अटक झालात राजे अटक झालात अटक झालात त्यानं या असणाऱ्या शिवाजी महाराजाला त्यानं पालखीत पाहिलं पालखीत पाहिल्यानंतर त्यानं पहिल्यांदा तर या असणाऱ्या अल्लाचं फार आभार त्या ठिकाणी मांडले जे माझ्या वडिलाला मारलेलं आहे जे आता कुणालाच हा शरण येत नाही आहे या शिवाजीराजाला अगदी चुटकीसारखं मी पकडलं राजे तुम्हाला अटक करण्यात आले आहे आता बऱ्या बोलानं आमच्या सोबत आहे चला म्हणून तोही त्यांच्यासोबत आला आणि हा येत असताना सिद्धी झोहरला अगोदरच खबर गेली होती की शिवाजीराजे पकडले गेलेले आहेत आणि त्यानुसार सिद्धी झोहर वाटच पाहतोय की रे अफजल खानाला मारणारा हा माणूस असेल तर कसा नेमका अफजल खान म्हणल्यानंतर किरकोळ व्यक्तिमत्व नाही त्या कालखंडातलं नुसतं त्यानं नाव सांगितलं तर लोक हातात बेड्या घालून यायची म्हणायची मारणूक बाबा मी अटक होतोय एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि ह्या माणसं या माणसाला मी पकडू शकतो जसं हा खान खुशीत आहे तशाच प्रकारे या कल्पनेनं सिद्धी झोरसुद्धा फार खुश व्हायला लागला आणि खुश होत असतानाच पालखी त्या थे, ठिकाणी आली पालखी आल्यानंतर तो निहाळून बघतोय अरे शिवाजीराजे एवढासा दिसतोय याने कसं मारलं असेल या असणाऱ्या अफजल खानाला त्यानं आणलं मध्ये जरी त्यांचे जरी आता कैदी झाले असतील तरीसुद्धा महान राजा आहे त्यानं त्यांना गादीवर बसवलं आणि सांगितलं की आता नौबती वाजवायला सुरुवात करा आपल्या राज्यामध्ये आपले जिथे जिथे सैनिक आहे त्यांना सांगा आजचा सा दिवस खुशीचा दिवस आहे आपण शत्रूला पकडलेला आहे शिवाजी राजाला आता आपण पकडलेला आहे आणि आज के दिन थोडासा बडाखाना हो जाय आज पार्टी होऊन जाईल आणि त्यानुसार सर्वांना आदेश दिले गेले आणि हे आदेश देत असतानाच या ठिकाणी असणारा सिद्धी झोहार तोही आता खुश झाला आणि खुश होऊन त्यानं आपले दोन पॅक त्या ठिकाणी तयार केले ग्लास दोन भरले ग्लास दोन भरल्यानंतर एक ग्लास राजांच्या हातात सोपवला दुसरा गात हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो ज्या वेळेला त्यानं पाहिलं की हातामध्ये ग्लास घेतल्याबरोबर हा जो असणारा राजा आहे या राजानं पटकन ग्लास तोंडाला लावला आणि एका मिनटामध्ये ग्लास संपवून टाकला हा ग्लास संपवल्याबरोबर सिद्धी जो आहे जो आता तोंडाला ग्लास लावणार होता आणि तेवढ्याच वेळामध्ये या सिद्धी ग्लास आपला फेकून दिला आणि ग्लास फेकून देऊन सिद्धी वाक्य महत्वाचं आहे सिद्धी झोहर काय म्हणतोय ग्लास फेकला तलवार बाजूला काढली आणि सांगितलं बोल तू कोण आहे बोल तू कोण आहे त्यावेळी तो म्हणतोय शिवा म्हणतात या नाचीजला शिवा म्हणतात या नाचीजला अरे शिवाय परंतु तुझं पूर्ण नाव सांग त्यानं ना सांगितलं की माझं नाव शिवाजी भोसला नाही शिवा काशीद आहे तो दिसतोय खरा तो दिसतोय तशा प्रकारचा पण मी तुला ओळखलंय तुला मरणाची भीती वाटत नाही का मी आता तुला मारणार आहे आपली तलवार त्याच्या गळ्याला त्या ठिकाणी लावली आणि सांगितलं ला की तुला मरणाची भीती वाटत नाही तू डुप्लिकेट शिवाजी महाराज सोन घेऊन या ठिकाणी आला आहे त्यानं सांगितलं की मी शिवाजी काशीद आहे शिवाजी भोसला नाही शिवाजी काशीद आहे परंतु एक दिवस का होईना मला शिवाजी भोसला म्हणून जगता आलं याच्याच माझं भाग्य आहे मारायचं असेल तर मार शिवाजी या असणाऱ्या काशीदाची गर्दन कलम केली गेली आणि अशा प्रकारची माणसं या स्वराज्याप्रती या ठिकाणी होती आणि म्हणूनच शिवरायांचं राज्य त्या ठिकाणी घडलं आणि म्हणून ज्या वेळेला इकडं हे प्रकरण चालत होतं शिवाजी महाराजांनी तिथून आता जी काही तिथं दाखवलं जातं तिथून आता बाजूला उडी घेतली त्या पन्हाळ्याच्या किल्ल्यावरनं आणि शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघालेले आहेत आता विशाळगडाकर शिवाजी महाराज निघाले आणि विशाळगडाकडून निघाल्यानंतर आपण जर अवश्य त्या ठिकाणी जावं पन्हाळ्या ते विशाळगडाची ही मोहीम त्या ठिकाणी असते दरवर्षी आजसुद्धा आपण जात असताना अत्यंत रस्त्याला पूर आलेला असतो कारण ही मोहीम सर्व काही पावसाळ्यामध्ये झालेली मोहीम आहे जे सांगायला लागलो आणि त्या परिसरामध्ये तर दोन दोन तीन तीन महिने पन्हाळ्याच्या परिसरामध्ये पाऊस उघडत नाही आहे तर अशा वेळेला ही जी मोहीम आपण बघितली शिवाजी महाराज आता खरंच निष्ठून त्या ठिकाणी गेले आणि जो विशाळगड त्या ठिकाणी असणारा जवळपास पन्नास साठ किलोमीटरचा असणारा विशाळगड आणि त्याच्या दिशेनं आता पळायला लागले ही संपूर्ण फौज जे होती ची ची ही दहा ते पंधरा हजाराची फौज या झोरची त्यांच्या पाठीमागं लागली विशाळगड समोरच्या बाजूला दिसतो आहे आणि तेवढ्यामध्ये तिथं असणारी पाणी जी पांढरं पाणी म्हणता येईल तर त्या पांढरं पाण्याच्या खिंडीमध्ये एक छोटसं अशा प्रकारचे आपण जर खिंड आज ही पाहायला मिळते तर त्या ठिकाणी आपल्याला बांधलांची एक जी तुकडी होती बांधलाच्या तुकडीमध्ये त्याचं जे नेतृत्व होतं बाजीप्रभू देशपांडेने त्या ठिकाणी केलं आहे तर बाजीप्रभू देशपांडे जो आपल्या ठराविक मावळ्यासह त्या ठिकाणी बांधलाची जी फौज घेऊन त्या ठिकाणी उभा आहे आणि उभा असतानाच आपण पाहिलं की ही संपूर्ण फौज इथं ठेपली आता शिवरायांचा आपण कधीच हा उल्लेख करत नाहीये की शिवरायांना इथं बाजीप्रभू देशपांड्यांना अडवण्यापेक्षा विशाळ गडाकोर सुरू आहे वगैरे आपली जी मराठ्यांची मंडळी होती ही समाचार घेण्याकरता त्या ठिकाणी तयार होती मात्र इथं बाजीप्रभू देशपांड्याचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर बाजूप्रभू देशपांड्यांनी दोन ते तीन वाजेपर्यंत म्हणजे अगदी दोनशे तीनशे सैनिक असं हजारो जी काही लोकं होते तर त्यांना अडवण्याचं काम केलं कारण ठरलं होतं दोघांमध्ये काय की शिवाजी महाराज गडावर पोचतील आणि त्या ठिकाणी भांड्याचा आवाज येईल भांड्याचा म्हणजे तोफेचा आवाज येईल आणि त्यावेळेला तुम्ही पोचलात असं समजेन तर तशा रीतीनं दोन ते तीन वाजलेल्या आहेत असंख्य अशा प्रकारच्या जखमा या बाजीप्रभू देशपांड्याच्या अंगावर त्या ठिकाणी लागलेल्या होत्या तोफेचा गोळाही त्यांना लागलेला आहे मात्र तशाच तोफेनं त्वेषानं तो भिंतीला टेकून सुद्धा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देतोय सांगतोय हाना मारा या स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करा आणि असं करत करत दुपारी तीन ते चारची वेळ होती आणि त्याच वेळेला तिकडं भांड्याचा आवाला आवाज आला विशाळगाडावर महाराज पोचले आणि मा महाराज पोचल्यानंतर हा जे बाजीप्रभू देशपांडे अगदी प्राण आपल्या डोळ्यामध्ये खेचून त्या ठिकाणी तयार बसलेला होता की कधीही तो राजांचा आवाज ऐकतोय आणि राजाचा आवाज ऐकून जसं का भांड्याचा आवाज आला त्यावेळेला आपल्यासाठी वाक्य महत्त्वाचं आहे आणि तो वाक्य एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तो काय म्हणतोय राज राज माफ करावं मला आपली सेवा मी पूर्ण करू शकत नाही आणि जेवढी आहे आपली सेवा आपल्या चरणी या ठिकाणी अर्पण करतोय माझी सेवा रुजू असावी राजे आणि त्यानं प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं तर अशा प्रकारच्या या बलिदानातून हे जे स्वराज्य असेल हे स्वराज्य या ठिकाणी घडलेलं आहे आणि हे स्वराज्य घडत असतानाच आपण जर दुसरा मुद्दा पाहिला की आजचं राजकारण आणि तो काय असतोय या दोन बाबीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला असे अनेक प्रसंग मला सांगता येतील आता शिवाकाशीचा प्रसंग सांगितला असेल बाजीप्रभू देशपांडेचं आपल्याला सांगितलं असेल तानाजी मालुसरेचा प्रसंग सांगितला असेल आपल्याला तर हे कुठलेही प्रसंग ना छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या वारसाला कधी वाऱ्यावर सोडलं नाही आपल्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला कसं सांभाळावं कार्यकर्ता हा शब्द त्या ठिकाणी आपण मावळा म्हणून घेऊ शकतो तर याच्याकरता बाल परवेशी नावाचं एक त्यांचं खातं होतं त्या नावं आहे त्याचं बालपरवेशी म्हणजे दरवर्षी आपल्यासाठी जे दर लढल्या असतील त्या असणाऱ्या विधवांचा त्या असणाऱ्या अनाथ मुलांचा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दरबार भरायचा आणि प्रत्येकाला बालप्रवेशी नावाचा जो फंड असेल तर त्याच्यातून पैसे त्या ठिकाणी दिले जायचे हे शिवरायांची त्या कालखंडातली नीती होती आणि त्याचं एक उदाहरण जर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी दक्षिण मोहीम आखली आणि दक्षिण मोहीम आखल्यानंतर त्यांच्यासोबत ज्यावेळेस आपण बघितलं की हंबीरराव मोहिते सेनापती आहेत छोत स्वतः शिवाजी महाराज सांगोला वगैरे या भागातून पुढं चालले आणि गदक यलबर्ग या भागातून हंबीरराव मोहिते त्या भागातून पुढं निघाले आहेत तर निघत असतानाच यलबर्ग नावाचं जे गाव आहे बदामीच्या बाजूला यलबर्ग नावाचं छोटंसं गाव आहे तर इथं त्यांची छावणी पडलेली होती या असणाऱ्या हंबीरराव मोहितेची छावणी त्या ठिकाणी यलबर्ग गावामध्ये पडलेली आहे तर त्यावेळेला राजांचे दोन पैलू मला या ठिकाणी दिसत आहेत तर तिथं या हंबीरराव मोहित्यांना एक पांढरं घोडं पसंत पडलं आणि पांढरं घोडं पसंत पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे घोडं विकत घेतलं आणि स्वतःकडे ठेवलं ही महाराजांच्या कानावर गोष्ट यावेळेस गेली तर त्यांनी हंबीरराव मोहितेसुद्धा त्यांचे व्याही जरी असले तरीसुद्धा त्यांनी तशा प्रकारचा आदेश दिला ही खाजगी लाड आमच्याकडे चालणार नाही आहे हे घोडं सरकार जमा करावं आणि त्यांच्या पाठीमागच्या चौकटीवर डाग द्यावा म्हणजे शिवरायांच्या जी घोडदल होतं तर त्या घोडदलाला पाठीमागच्या बाजूला यू आकाराचं जसं नाल असो तशा प्रकारचा चटका दिला जायचा खून असायची त्याला चौकीवरला डाग म्हणतात त्या हंबीरराव मोहित्याला सांगण्यात आलं की हे घोडं सरकार जमा केलं पाहिजे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता की रस्त्याला जात असताना आपल्या घोड्याचा नाल जरी पडला असेल म्हणजेच तो भंगारमधला असतो तो, तो सुद्धा सरकार जमा करावा आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेला तिथं निघालेले आहेत तर त्यातलं आणखी एक वर्णन मला दिसतं आहे की शिवाजी महाराजांचा लोकांना शिवरायांप्रती कशा प्रकारचा आत्मविश्वास होता ज्याला आपण कॉन्फिडन्स शब्द वापरतो आहे की शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण मोहिमेला निघाले दक्षिण मोहिला मोहिमेला निघत असताना त्यांच्यापुढं जे त्यांना वाटतंय आपल्या लोकांना की शिवाजी महाराज जिथं पाय ठेवतो आहे ती जागा त्याची आहे जो राज्य त्या ठिकाणी घेतोय ती राज्य आपलं आहे आणि म्हणून शिवरायांच्या सोबत ज्यावेळेस दक्षिण मोहीम निघाली तर सांगतायत की हजारो ब्राह्मणांचं हजारो ब्राह्मण बाजूला त्यांच्या घोंगावत आहेत ब्राह्मण या दृष्टीने शब्द महत्वाचा आहे की त्यांना वाटतंय की राजे जर या गावामध्ये जिंकले तर तिथलं कुलकर्णीपद मला मिळेल म्हणजेच नोकरी आशनं ही मंडळी त्यांच्या भोवती त्या ठिकाणी घोंगावत आहेत तर ही घोंगावत असतानाच ज्यावेळेस एक घटना येलबर्ग या ठिकाणी घडली व्य तिथं हुसेन खान मियाना नावाचा एक सेनापती आहे त्या परिसरामध्ये तर हुशॅन खान मियाना तो त्यांच्यावर त्या ठिकाणी चालून आला आणि हा चालून आल्यानंतर ज्यावेळेस एक त्या कालखंडातलं एक मोठं अशा प्रकारचं घराणं होतं जेधे घराणं ज्याला आपण म्हणता येईल तर त्या जेध्याचा जे जेदे नावाचा एक फार अशा प्रकारचा मोठं पराक्रमी माणूस आणि त्यांचा असणारा एक मुलगा आहे आ, बाजी जे दे बाजी जेदे नागोजी म्हणजे आपला जो मुलगा आहे नागोजी जेदे त्याच्यासह या मोहिमेमध्ये आलेला आहे आणि हुसेन खान मेहाना मोठ्या अशा प्रकारचा फौज घेऊन ज्या समोर आला तर त्यावेळेला हंबीरराव मोहितेच्या नेतृत्वाखाली ही जी मंडळी होती जेदेंची मंडळी लढायला लागली पाहता पाहता हुसेन खान मेहाना त्याला माघं रेटायला सुरुवात केली आणि ह्या रेटत असतानाच या नागोजी जेदे जो होता त्या नागोजी जेदेनं ना, आपली तलवार काढली आणि हुसेन खान मियानाचा जो काही हत्ती होता त्याची सोंड बाजूला काढली मात्र तेवढ्यातच त्या मियानानं ते एक जो बाण मारला तर तो बाण थेट त्याच्या असणाऱ्या कपाळामध्ये घुसून पाठीमागं नेलेला आहे नागोजी जेदेच्या पाठीमागं त्या ठिकाणी बाण निघाला आता जर बाण काढला तर नागोजी जेदे जाणार हे तर माहीत आहे मात्र तरीसुद्धा त्याचा जो वडील आहे बाजी जेदे आपल्या असणाऱ्या मांडीवर डोकं त्यानं घेतलं दुपारची वेळ आहे राजांना ही घटना सांगायला तिथं माणसं पाठवली आणि माणसं पाठवून आता त्यांना लक्षात आलं तिथं असणारे जे वैद्य वगैरे असतात त्यांच्या लक्षात आलं की आता याला काय करावं बांध काढलाच पाहिजे आणि एकंदर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान त्याचा बांध कुपसून त्या ठिकाणी काढला आणि त्वरितच नागोजी जेदेंचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे म्हणजे आपल्या असणाऱ्या वडिलाच्या मांडीवर मुलाचं निधन व्हावं पराक्रमानं याच्यापेक्षा सुद्धा मोठं भाग्य त्या ठिकाणी आहे आणि मग नागोजी जेदेंचं प्रेत आपल्या जे मूळ गाव असेल कारी भोर तालुक्यातलं कारी या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि शिवरायांच्या कानावर ही गोष्ट ज्यावेळेस गेली तर त्यावेळेला शिवाजी महाराज ही मोहीम संपल्यानंतर तिथं त्या ठिकाणी गेले आणि तिथं असणारी गोदुबाई नावाची कान्होजीची जी, जी सुनबाई आहेत तर त्यांना सोन्याचे तोळे त्या ठिकाणी अर्पण केले आणि दरवर्षी एक शेर सोन्याचं होन जे असेल किंवा एक शेर सोनं या घराला द्यावं अशा प्रकारच्यानी लगेच घोषणा त्या ठिकाणी केली गेली याला म्हणायचं आपल्या मावळ्यांना सांभाळणं हे शिवरायांचं काम त्या ठिकाणी होतं कारण का की जेधे घराणं होतं या जेध्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या घराण्यानं एखाद्या माणसानं स्वराज्याप्रती किती द्यावं याचं उदाहरण म्हणजे हे जेध्यांचं घराणं अफजल खान ज्यावेळेस यांच्या घराण्यावर किंवा अफजल खान ज्यावेळेस चालून आला होता अफझलखानाची स्वारी म्हणजे त्या कालखंडातला एका बाजूला आपण वरवंटा म्हणतो वरवंटा फिरल्यासारखा वरवंटा त्या ठिकाणी चालू होता आणि अशा वेळेला या अफजल खानानं सर्वांना फरमान पाठवलेली होती ते फरमानं काय होती की तिथं असणारे पाटील देशमुख जी वतनदार मंडळी होती तर त्यांनी सांगितलं की सर्वांना तुम्ही बऱ्या बोलानं आदिलशाही दरबाराला सामील व्हा नसता विजापुरी नेऊन तुमची गर्दन मारली जाईल आता अशा वेळेला बरीच मंडळी जी होती बरीच मंडळी त्या ठिकाणी गेली हे जात असतानाच कान्हजी जेद्यांना सुद्धा तशा प्रकारचं कान्होजी जेदीमध्ये देशमुख आहेत मोठे तर त्या कानुजी जेद्याच्या कानावर ही गोष्ट गेली आता काय करावं पंचायत त्यांना पडली ते फरमान हातामध्ये घेतलं त्या बाकीच्या मंडळीला सर्वांना त्यांनी जमा केलं जे आपल्यासोबत होतील त्यांना जमा केलं आणि जमा करून हे शिवाजी महाराजाकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत शिवाजी महाराजाकडे गेल्यानंतर शिवाजी महाराजाला अगोदरच माहीत झालं होतं की आपल्याकडं अशा प्रकारचे अनेक देशमुख आहेत अशा प्रकारचे अनेक पाटील आहेत काही भीतीनं काही लालचेनं अफजलखानाला जाऊन त्या ठिकाणी मिळाले एवढंच नाही तर आपण पाहिलं असेल शिवरायांचे सक्के म्हणून बजाजी निंबाळकर फलटणचे सईबाईंचे भाऊ आहेत त्यांना त्या ठिकाणी मुस्लिम बनण्यात आलं होतं याच्यापुढं कुणाचं चालत नव्हतं त्यामुळं ज्यावेळेस बाजी झेदे यांनी दरबार गाठला शिवरायांच्या समोर उभा राहिले राजगडाला त्या ठिकाणी समोर गेले आणि समोर गेल्यानंतर हे फरमान हातामध्ये घेतलं आणि राजांच्या हातामध्ये सोपवलं राजांनी फरमान न वाचताच वाक्य उच्चारलं की कान्होजी बाबा कान्होजी बाबा बाकीची जरव मंडळी गेली तशी तुम्ही पण जा या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम आम्ही मस्तकी घेतलं आहे आमचं जे व्हायचं असेल ते होऊ देत तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी सामील व्हा कान्होजी म्हणले अरे शिवा आहेस का तू जरा मला पाणी पाहिजे त्यांनी पाण्याचा तांबे मागविल्या आणि पाण्याच्या तांब्या मागविल्यानंतर या कान्हजीजींनी तांब्या घेतला आणि तांब्या घेऊन शिवरायांच्या पायावर त्या ठिकाणी पाणी ओतलं आणि सांगितलं की मी आज या असणाऱ्या माझं जे वतन आहे या या आदिलशाने दिलेलं वतन त्या वतनावर मी आज पाणी सोडतोय मी राजा तुझ्याकडे शिवबा मी तुझ्याकडे एवढ्या करता आलेलो नाही आहे मी इथं कशा करता आलोय माझी सात पोरं तुझ्या पायावर घालण्याकरता आलो आहे साती पोरं त्यांनी या राजांच्या समोर पायावर घातली आणि प्रत्येक पोरांना पुन्हा बलिदान दिलेलं दिसत आहे तर अशा प्रकारच्या या असणाऱ्या जेदे घराणे असेल किंवा हे जे काही बरीच मालुसरे घराणं असेल अशा अनेक घराणे सांगता येतील की ज्या प्रत्येकाने या स्वराज्यासाठी बलिदान दिलं आहे आज आपण ज्यावेळेस चारशे वर्ष पूर्ण या ठिकाणी व्हायला लागलो आणि हे होत असतानाच शिवरायांचा जागर आणि प्रसार करण्याकरता आपण इथं सर्व उपस्थित आहेत मात्र शिवरायांचा जागर आणि प्रसार करण्याचं काम माझ्या दृष्टीनं पहिलं काम कुणी केलं असेल तर ते औरंगजेबाने आहे औरंगजेबाने या दृष्टीनं काम केलं की शिवाजी महाराजाला आपल्याला माहित आहे की आग्र्याला नेऊन अडकावलं तिथं कैदेमध्ये शिवाजी महाराज राहिले शिवाजी महाराज कैदेमध्ये राहणं म्हणजे उत्तर भारतामध्ये त्या कालखंडातली एक मोठी अशा प्रकारची गोष्ट होती मोठी या दृष्टीने गोष्ट होती की शिवाजी महाराज आता कैदेमध्ये अडकले आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की नाही की शिवाजी महाराजाला तिथं अडकवल्यानंतर मारणं काय अवघड होतं अवघड अजिबात नव्हतं मात्र का, हो हो का शिवंत राहिले शिवाजी महाराज त्याचं कारण होतं एका रजपूतांना दिलेला शब्द तो म्हणजेच मिर्झा राजे जयसिंह मिर्झा राजे जयसिंह ज्या वेळेस इथं पुरंदरचा तह झाला आणि या तहामधली एक आठ होती की तुम्ही आता आग्र्याला जायचं आहे आणि तुझ्या असणाऱ्या मृत्यूचं किंवा तुझ्या असणाऱ्या जीवताचं मी हमी घेतोय आणि रजपूताचं जुजा वचन जे असेल तर ते महत्त्वपूर्ण असं होतं आणि त्यामुळं ज्यावेळेस तिथं जाऊन ते राहिले तर त्यावेळेला तीन महिने झालं महाराज या कैदेमध्ये अडकून पडलेले आहेत मात्र तो याचं काय करावं हे त्याच्याकडे करा आलेलं बालंट होतं आणि अशा वेळेला शिवाजी महाराज दिसतात कसे शिवाजी महाराज राहतात कसे याच्याविषयी या देशामध्ये दे कुतूहल निर्माण झाले होतं आणि म्हणून शिवाजी महाराज एका गावून दुसऱ्या गावाला ज्यावेळेस निघायचे तर त्यावेळेला सर्व लोक सडा रांगोळी घालायची शिवरायांना ओवळायची पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करायची आणि म्हणून शिवरायांना एखाद्या गावातून दुसऱ्या गावाला पास होण्याकरता चार चार पाच पाच तास त्या ठिकाणी लागायचे आणि ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याला अडकून बसले आणि त्यावेळेला त्या, त्या परिसरात राहणारी जी काही लोक आहेत तर त्या आग्र्याभोवती जमा व्हायला लागली आणि जमा होऊन सांगायचे की शिवाजी महाराज आम्हाला दिसत आहेत का ज्यांना अफजल खानाला मारलं ज्याने शाहिस्ते खानाला मारलं नेमका कसा दिसतात शिवाजीराजा आणि तशाच वेळेला त्या परिसरात राहणारा एक व्यक्ती होता एक कवी आहे तर त्या कवीचं नाव आहे कवी भूषण तो कविभूषण कानपूर जिल्ह्यामध्ये राहतो आहे तर त्या कानपूर जिल्ह्यातल्या कविभूषण तो कविता करतो आहे ज्यांना शिवरायांना कधी पाहिलं नाही ज्यानं कधी ऐकलं नाही तर तशा प्रकारचा हा कविभूषण अशाच प्रकारचा पारावर उभा राहायचा आणि उभा राहून शिवरायावर कवनं करायला लागायचा ज्याला आपण छंद म्हणतो तर हे शिवरायावर मोठमोठ्यानं शिवरायावर त्या ठिकाणी कवनं करायला लागायचा आणि हे कौनं म्हणत असताना लोकांच्या झुंडी त्या ठिकाणी बाजूला जमा व्हायच्या आणि ह्या झुंडी जमा झाल्यानंतर लोकं टोप्या उधळायला लागायची हा सांगायचा मोठमोठ्याने शिवरायांचे पराक्रम सांगायचा टोप्या उडवायला लागायची मिशावर ताव द्यायला लागायची पाहता पाहता ही बातमी औरंगजेबाच्या कानावर गेली आणि औरंगजेबाच्या कानावर गेल्यानंतर औरंगजेबाने निरोप पाठवला गेला धरून आणा धरून आणण्यात आल्यानंतर समोर ज्यावेळेस या असणाऱ्या कवीभूषणला आणण्यात आलं कवीभूषणला समोर आणण्यात आल्यानंतर औरंगजेबाने त्याला विचारलं की समोर आणलाय तू कुठं राहतोय सांग त्यानं सांगितलं की आपल्या इथं राहतोय औरंगजेबाने त्याला सांगितलं की नमक माझं खातोय तू मीठ आमचं खातोय आणि माझ्यासारखा बादशाह जो आहे तर त्या बादशाच्या विरोधात तू कौतुक कुणाचं करतोय माझ्या असणाऱ्या एका काफिराचं कौतुक करतोय माझ्या असणाऱ्या एका सर्वसामान्य सैनिकाचं किंवा सर्वसामान्य असण्या प्रकारचं राजाचं कौतुक करतोय कर जो माझा बंदी आहे तुला मरणाची भीती वाटत नाही का त्यावेळेस कविभूषण काय म्हणतोय कविभूषण त्यांना सांगतोय की राजे बादशहा बादशाह ते आहेतच तसे बादशाह ते आहेतच तसे त्यांचं किती कौतुक करावं ते कमीच आहे आणि हो जर त्या राजाचं कौतुक करताना तुम्ही सुद्धा जर दाढीवर नाही हात फिरवला तर माझं गर्दन कलम करून टाकावं ला। पैज लावण्यात आली आणि पैज लावून दरबार भरवला गेला औरंगजेब तिथं समोर बसलेला आहे कविभूषणला समोर हजर करण्यात आलं आणि पैज काय होती यानं जर तशा प्रकारच्या कविता म्हणायला सुरुवात केली आणि त्याचे पराक्रम पाहत असताना बाकीचे सरदार सोडा पण औरंगजेबाने सुद्धा असं जर चुकून दाडीवर हात फिरवला तर त्याची गर्दन आता कलम होणार आहे आणि त्यानुसार तो समोर बसला औरंगजेब सुद्धा त्या कालखंडातला बेरका अतिशय पातळयंत्री माणूस होता आणि म्हणून त्यालाही वाटलं की जर ना जाणे सुद्धा दाडीवर जर हात गेला तर काय घ्या आणि म्हणून त्यानं पुढं एक पाण्याचं पात्र ठेवलं होतं बरं वाटलं की पटकन त्याचा हात बुडवता येईल तर तशा रीतीनं ज्यावेळेस ही एक प्रकारची स्पर्धा म्हणता येईल ही सुरू झाली आणि कविभूषणं आपले एक एक काव्य म्हणायला सुरुवात केली तर तो म्हणायचा या जगाच्या पाठीवर या असणाऱ्या भारतामध्ये अखंड भारतामध्ये त्यावेळेचा भारत जो होता हिंदुस्थान ज्याला आपण म्हणता येईल त्या हिंदुस्थानमध्ये सर्वात बलशय अशा प्रकारचा सेनापती ज्या सेनापतीला भले भले असणारे जे काही त्या ठिकाणचे असणारे राजे होते तर त्या ते त्याला घाबरायचे एवढंच नाही तर हा जो बादशाह आहे माझा तो सुद्धा ज्या माणसाला घाबरायचा त्याचं नाव होतं अफजल खान त्या अफजल खानाचं पोट माझ्या राजानं फाडलं असं म्हटल्याबरोबर आपले हिंदू सैनिकांनी पटकन आपल्या दाढीवर हात फिरवायला के के सुरुवात केली लोक वरडायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला औरंगजेबालासुद्धा वाटलं की अरे बापरे बरं झालं अफजल खान मारला त्यानं पटकन असं जवळपर्यंत दाढीवर हात जातो आहे तेवढ्यातच त्यानं पटकन पाण्यामध्ये हात बुडवून टाकला तो पहिल्यांदा हरलेला आहे दुसऱ्यांदा दे त्यानं सुरुवात केली त्या कालखंडातला सर्वात अशा बलशाही अशा प्रकारचा सेनापती ज्याचं नाव आहे शास्ता शारु खान तर तो शास्त्रकांत त्या कालखंडातला सर्वात श्रीमंत अशा प्रकारचा किंवा बलशाही अशा प्रकारचा शास्त्रकांना आहे त्यानं काबूल कंदारला का तिथं शरण आणलं होतं बंगाल तो ग्रां प्रांत गाब गाजवलेला होता तर अशा असणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटं माझ्या राजानं फाडली लोकांना बरं वाटलं ह्यानं पाण्यात हात बुडवला त्यानंतर त्यानं सांगितलं की मिर्झा राजा जयसिंग जो मिर्झा राजा जयसिंग कधी हरलाच नव्हता तर त्याही माणसाला यानं तहामध्ये अडकावलं तहामध्ये अडकावून त्याला सुद्धा त्या ठिकाणी फसवलं पुन्हाही याला बरं वाटलं पुन्हा पाण्यात हात बुडवला पुन्हा त्यानंतर त्यानं सांगितलं की हा जो माझा शिवाजी राजा आहे तर त्यानं दोनदा सुरतेची बेसुरत करून टाकली त्या कालखंडातलं सुरत हे मोठं शहर सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तरला या राजानं दोनदा तिथं आक्रमण करून टाकली पाहता पाहता सुरतेची बेसुरत करून टाकली म्हणजेच एकंदर आपली असणारे भाषाची नाचक्य आहे एवढे पराक्रम त्या ठिकाणी म्हणत असताना सुद्धा औरंगजेब जो असेल औरंगजेब तिथं बदला नाही त्याला वाटायचं की आपणही आता बरं झालं आपल्याला पराक्रम शत्रूचा काशेनं पण पराक्रम आहे म्हणून त्याचा हात इथं जास्त पटकन पाण्यात त्यांना हात बुडवायचा आता म्हणलं सर्वच सांगून झालं राजांचं जर आता मी जर हारलो तर माझं आता ह्यानं गर्दन कलम करणार आहे मारून टाकणार आहे मग आता काय करा मग पणून त्यानं आता घेर टाकला आणि पटकन त्यानं मनाला सुरुवात केली की बलशाही अशा प्रकारचा अफजल खान त्याचं पोट माझ्या राजानं फाडलं बलशाही श्रीमंत अशा प्रकारचा शाहिस्ता खान याची बोटं माझ्या राजानं काढली आणि न हारणारा असणारा मिर्झा राजा जयसिंग त्यालासुद्धा आता हात अडकावलं आणि या दक्षिण भारतामध्ये पाहता पाहता आदिलशाही कुतुबशाही यांच्यावर वर्चस्व बसणारा हा शेर शिवराज जो आहे माझा शिवाजी राजा स्वतःला शेर शिवराज बनतोय आणि या शेर शिवराजाला माझ्या बादशहानं म्हणजे औरंगजेबानं डोंगरचा चिव्हा म्हणून तुरुंगात टाकलं याला भर वाटलं हा चुव्हा एका बाजूला शेर शिवराज आहे आणि दुसऱ्या बाजूला या असणाऱ्या माझ्या बादशहानं या असणाऱ्या शिवाला डोंगरचा चिव्हा म्हणून तुरुंगात टाकलं अरे त्याला बरं वाटलं मला तर आता हा महान म्हणतो आहे त्यांना हात झटकले आणि दाडीवर लगेच हात फिरवायला सुरुवात केली दाडीवर हात जसा का गेला त्याला सांगितलं की हा शेर शिवराज या शेर शिवराजला माझ्या बादशाने पहाड का चुवा म्हणून याच्यामध्ये कैदेत घातलं आणि याच असणाऱ्या बादशाच्या हातावर तूरू देऊन माझा शिवाजी राजा निष्ठून गेला म्हटला तर अशा प्रकारची माणसं या स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी होती आणि हा असणारा ज्यावेळेस कविभूषण होता की आणखी सुद्धा शिवाजी महाराजाला पाहिलं नव्हतं आणि ज्यावेळेस राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजाला भेटण्याकरता ज्यावेळेस तो रायगडाला आला आणि रायगडाला आल्यानंतर शिवरायांचं जर रायगड आपण पाहिला तर समोरच्या बाजूला त्यांचं सिंहासन आहे आणि एक किलोमीटर असणारं वाडेश्वराचं मंदिर तिथं आहे तर त्या वाडेश्वराच्या मंदिरावर रोज शिवाजी महाराज दर्शनात त्या ठिकाणी जायचे आणि दर्शनात जात असताना आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं आडे सोडवण्याकरता महाराजांच्या भोवती त्या ठिकाणी जमा व्हायची तर अशाच वेळेला महाराज एक दिवस जात असताना त्यांनी पाहिलं की आपल्याला पाहून एक माणूस त्या वाडेश्वराच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला मोठमोठ्यानं कविता म्हणतोय एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं आपल्या असणाऱ्या सैनिकाला त्यांनी विचारलं की हा कोण माणूस आहे नेमका है। है हा तर हिंदी पट्ट्यातला दिसतोय हिंदी भाषिक दिसतोय आणि रोज अशा प्रकारची कौनं म्हणतोय कोण आहे नेमका त्यांना सांगण्यात आलं राजांना हा उत्तर भारतातून फार मोठा अशा प्रकारचा आपला चाहता आहे ज्यानं औरंगजेबाबरोबर आपल्या जीवितांची पैज लावली होती आणि तुम्हाला म्हणतोय आणि तुमची कौनं म्हणण्याकरता इथं समोर आले आहे महाराज दुसऱ्या दिवशी ज्या गेले दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा तो दररोज पहिल्याप्रमाणे कवनं मनाला सुरुवात त्यानं केली आता यावेळेस महाराज थांबले आणि महाराज थांबल्यानंतर त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं तुझं नाव कवीभूषण आहे ना हो मला सर्व काही कानावर आलंय की तू औरंगजेबाशी सुद्धा पंगा घेतलेला आहे तू फार छान कविता म्हणतोयस ना चल मनाला सुरुवात कर असा मन मनाला सुरुवात कर म्हटल्याबरोबर या कविभूषण कविता मनाला सुरुवात केली एक कविता झाली दोन कविता झाली चार झाली पाच झाले दहा झाल्या वीस कविता त्या ठिकाणी झाल्या असं कविता तो म्हणत मनत म्हणत चाललाय जवळपास पन्नास पंचावन्न कविता झाल्या त्याच्या तोंडाला जवळपास फेस यायला लागला फेस येत असतानाच त्यानं सांगितलं राजं माझी काय चेष्टा करतात का काय एवढा कविता मला मनाला लावला चाष्टा करतात का काय महाराजांनी त्याच्या पाठीवर पुन्हा एकदा हात ठेवला आणि सांगितला अरे वेडा मी तुझी चाष्टा करत नाही आहे तुझा दम आहे तेवढी जेवढी तू कौन म्हणशील तेवढी गाव मला तुला दान द्यायची होती आज तू पंचावन्न कविता म्हटलाय पंचावन्न गावा आजपासून तुला दान दिली एवढाच नव्हे तर आजपासून तू कवी भूषण नाही तर तो आजपासून कवी शिवराज भूषण असेल आणि म्हणून तेव्हापासून तो शिवराज भूषण नाव लावायला लागला हे आहे आपल्या लोकांना जपणं हे राजाकडून त्या ठिकाणी शिकावं आणि मी मगाशी सांगत होतो तुम्हाला की या असणाऱ्या शिवरायांचा प्रसार औरंगजेबाने कसा केला हा औरंगजेबाचा प्रसार ज्यावेळेस आपण पाहतो की शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले ही घटनासुद्धा त्या कालखंडामध्ये अतिशय मोठी अशा प्रकारची घटना होती आणि ही घटना पाहत असताना मी तुम्हाला एक नवीन वाक्य सांगतो कारण का थोडंसं संदर्भावर आम्ही बोलतो तर त्यावेळेला शिवाजी महाराज तिथून निष्ठून बाहेर गेले आणि बाहेर निष्ठून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक थेवेनो नावाचा डॉक्टर राहतोय तो परकीय डॉक्टर आहे त्याचं नाव आहे थेवेनो तर थेवेनो आपल्या डायरीमध्ये काय लिहितोय माहिती आहे तुम्हाला ठेवेनं लिहितोय की शिवाजी महाराजाला ब्लॅक मॅजिक येत होती म्हणजे काळी जादू येते शिवाजी महाराजाला कोण लिहितोय डॉक्टर लिहितोय जी लोकं आपल्याला नावं ठेवत आहे भारत देश हिंदुस्थान हा सफेऱ्यांचा देश आहे जादू टोण्यांचा देश आहे म्हणतात आणि तोच म्हणतोय की शिवाजी महाराजाला काळी जादू होती येत होती शिवाजी महाराज असे निष्ठून गेले आहेत काळी जादू येत होती आणि म्हणून ते पाहिजे तो धारण करू शकत होते पाहिजे तशाप्रकारे अदृश्य होऊ शकत होते पाहिजे तर ते याच्यावरनं उडी मारून जाऊ शकत होते जमिनीमध्ये गायब होऊ शकत होते हे लिहितो आहे परकीय व्यापारी परकीय इंग्रज लिहतो आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे शिवाजी महाराज निष्ठून आता बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर औरंगजेबाने पहिलं काम केलं जो फौलाद खान तिथला असणारा फौजदार आहे त्याला बोलवलं गेलं आपल्यासमोर आणि सांगितलं त्याला विचारलं की शिवाजी महाराज कसे गेले सांग शिवाजी महाराज निष्ठून कसे गेले सांग आणि त्यावेळेला त्या फौलाद खानाचं वाक्य महत्त्वाचं आहे तो म्हणतो आहे आभी तो इधर था म्हणजे त्यानं ज्यावेळेस बघितलं अभी तो इधर था ना जाने का गे जमीन मे गए या आसमान मे गए ही फौलाद खानाचं वाक्य आहे आणि मग लगेच औरंगजेबानं सांगितलं ते काही असू देत त्याला कुठं जिथं असेल तिथं पकडून आणा माझ्यासमोर आणि त्यावेळेला आमच्या पुस्तकामध्ये एक वाक्य सापडतंय औरंगजेबानं शिवरायांच्या तस्वीरी तयार केल्या तस्वीरी म्हणजेच फोटो स्केच ज्याला आपण म्हणता येईल कारण औरंगजेब सुद्धा फार त्या कालखंडातला फार फॉरवर्ड माणूस आहे तर त्या कालखंडामध्ये औरंगजेब जिथं जायचा त्याच्या आदल्या दिवशी त्याला कच्चा नकाशा तयार केला जर रस्ता कसा आहे याचा नकाशा केला जात होता तर त्यानुसार त्यानं पहिल्या तस्वीरी तयार केल्या म्हणजेच एकंदर त्याचे हातानं पेन्सिल असेल फोटो तयार केले आणि सर्व ठाण्याला ते रवाने करून टाकले म्हणजे सर्व ठाण्याला पाठवून टाकलं की अशा प्रकारचा माणूस जर दिसला तुम्हाला हा शिवाजी भोसला समजून इथं हजर करावा आणि म्हणून एकंदर औरंगजेबाने त्या कालखंडामध्ये शत्रूचे सुद्धा पोस्टर वाटले म्हणजे शिवरायांची प्रसिद्धी खऱ्या अर्थानं औरंगजेबाने केली असं मी म्हणेन आणि त्यानुसार औरंगजेब ही प्रसिद्धी किंवा औरंगजेबाने अशा प्रकारचे फरमान पाठवल्यानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली शिवाजी महाराजांनी शिवरायांची एक रणनीतीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो शिवाजी महाराज जर तिथून निसटले तर शिवाजी महाराज निसटल्यानंतर आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस जर असता तर आपण डायरेक्टली पटकन बाहेर पडल्या पडल्या रायगडजवळ केला असता आपण आपल्या दिशेने आलो असतो असं न होता शिवाजी महाराज अगोदर उलट्या दिशेला तिकडं आणखी पलीकडे गेले काशीला गेले या संभाजीराजांना तिथं ठेवलं संभाजीराजाला विसाजी पंत त्या ठिकाणी होते त्यांच्याकडे तिथं ठेवलं आणि आता वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख करत शिवाजी महाराज आता पुढं निघाले शिवाजी महाराज आता पुढं निघाल्यानंतर शिवरायांना या असणाऱ्या स्वराज्यात आणण्याचं काम एका महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या माणसानं केलं त्याचं नाव आहे भैरजी नाईक बहिर्जी नाकावर जे व्हॉट्सअप वापरतात आपण सोशल मीडियावर पाहतो बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येतात तर नव्याण्णव टक्के त्या चुकीच्या असतात हे मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की भैरजी नाईक म्हणजे शिवरायांचं गुप्तहेर यंत्रणा जी होती तर ती गुप्तहेर यंत्रणा एवढी गुप्त होती की त्यांच्याविषयी असं अशा प्रकारचं आणखी काय आपल्याला सापडलेलं नाही आहे या गुप्तहेर यंत्रणेशी अजिबात अजि काही सापडलेलं नाही आहे कारण का की या भैरजी नायकाविषयी एक वाक्य महत्त्वाचं सांगावं असं वाटतंय की ज्यावेळेस राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला त्यावेळेला आम्ही पाहिलं हेन्री ऑक्झिडन हेन्री ऑक्सिडन नावाचा इंग्रजांचा एक व्यापारी त्या राज्याभिषेकाचं चित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय एक इंग्रज वाकलेला आहे बघा के त्याचे केस आहेत त्याचं नाव आहे हेन्री है, ऑक्सिडन तर हेन्री ऑक्सिडन जो आहे हेन्री ऑक्सिडन आपला जो दुभाषा आहे या दुभाषाला म्हणजेच जो भाषांतर करतोय त्या दुभाषाला सारखं वाक्य आहे इथं शिवरायांची जी काही फौज उभा आहे शिवरायांचे सेनापती पुढच्या बाजूला सर्व काही उभा आहेत तर त्यावेळेला हेन्री ऑक्सिडन आपल्या असणाऱ्या दुभाषाला वाक्य आहे ही भिकारी इथं काय करतोय ही भिकारी इथं काय करतोय त्यानं म्हणला कोण भिकारी तो तो मधला भिकारी अरे तो म्हणतोय भिकारी नाही तो भैर्ज आहे तो बहिर्ज आहे तुम्ही कसं काय म्हणता भिकारी अरे हा भिकारीचा आहे म्हटला ज्यावेळेस आमच्याकडं सोळाशे सत्तर साली ज्यावेळेस सुरतेवर आक्रमण केलं होतं तर त्यावेळेला हा वकारीच्या बाहेर तीन महिने भीक मागत बसलेला होता अहो त्यानं भीक मागितली म्हणूनच तुम्हाला लुटलं ना तर भैर्जी नाईक एवढा भयानक अशा स्वरूपातला होता की तिथं राजांची स्वारी व्हायच्या अगोदर एक एक महिना दोन दोन महिना अगोदर तिथं जायचा आणि जाऊन ज्यावेळेस सुरतेचं आपण उदाहरण जर घेतलं तर एखाद्या घरामध्ये त्याला वाटलं एखाद्या घरामध्ये माल आहे त्यावेळेस तो पहिल्यांदा भाकरी मागायचा आणि भाकरी आणून दिली की ठसका काढायचा पाणी आहे का माय म्हणायचा पाणी दिलं का म्हणायचं थोडंसं बसतो आणि मी इथंच जेवण करतो आणि इथं जेवण घरात भिरभिर नजर मारून तिथला बरोबर त्यांना चाकासोळा घ्यायचा आणि म्हणून शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरतेवर गेले सुरतेवर गेल्यानंतर म्हणून शिवरायांना देव लोकांनी केलं देव नव्हतं तर त्यांची रणनीती अशा प्रकारची होती शिवाजी महाराज गेल्यानंतर बहिर्जी भोवरासारखा त्या कालखंडातला अंबानी माणूस आहे त्याच्या घरामध्ये शिवाजी महाराज गेले आणि गेल्यानंतर सांगितलं इथं खोदा तिथं खोदा औ एकेका ठिकाणी चाळीस चाळीस खांडे महाराजांना सापडले आणि म्हणून भैरजी बोरा म्हणतोय हा पातळ यांत्री माणूस आहे का माझ्या वाडवडलानं खाली पुरून ठेवलेला मलाच माहीत नाही ह्याला कसं माहीत झालं त्याचं कारण होतं भैरजी नाईक तर तो भैरजी नाईक तिथं जो गुप्तियर आहे तशा रीतीनं महाराज ज्यावेळेस तिथून निघाले आणि निघत निगा असताना या भैरजी नाईकानं ना औरंगजेबावर सुद्धा भरपूर अशा प्रकारची मोहिनी घातली होती आणि एवढंच नाही तर भैरजी नाईक एकदा जो फकीराचा पोशाख करून ते ऊद घालतात ना फकिराचा पोशाख मोहराचं पंख घेऊन औरंगजेबाच्या डोक्यावर और आशीर्वाद सुद्धा देऊन आला होता बेटा काळजी करू नको तुला आता सर्व काही ठीक होऊन जाईल ठीक तर आता थोड्या दिवसात होणारच होतं आणि तशा प्रकारचं ठीक झालं शिवाजी महाराज आता निसटले आणि शिवाजी महाराजांचं निसटणं हे सुद्धा आपल्यासाठी एक वेगळ्या अशा प्रकारची घटना म्हणून याच्याकडं पाहूया कारण आपलं काम झाल्यानंतर पेढे आपण आज वाटतो मात्र हा माझा राजा अशा प्रकारचा होता आदल्या दिवशी मिठाईचे पेढे मिठाई, यस, मिठाई वाटली ना राजानं आदल्या दिवशी तोंडगड करा औरंगजेब आणि मी उद्या दुसऱ्या दिवशी सुटतोय म्हणजे यस मी उद्या सुटणारच आहे आदल्या दिवशी मिठाई वाटली आणि मग दुसऱ्या दिवशी राजाने सुटलेलं आहे हे वेगळेपण आहे शिवरायांचं तर अशा रीतीनं बहिर्जी नायकानं आता महाराजाला एक एक दिवस करून आता पुढं ढकलायला सुरुवात केली आणि हा ढकलत ढकलत ज्यावेळेस एक दिवस अशा प्रकारचा त्यांना दिसला की राजेसुद्धा तशाच प्रकारचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख करून राजे, राजे निघालेले आहेत आता राजे जात असतानाच एक दिवशी त्यांना समोरच्या बाजूला एक दृश्य दिसलं एक व्यापारी जो आहे सहा घोडे घेतलेले आहेत आणि सहा घोडे त्याच्याकडे आहेत आणि तो व्यापारी आता निघालेला आहे व्यापारी जात असताना अचानकपणे पुढच्या बाजूला एक फकीर आला आता ह्या फकीर आल्यानंतर घोडे पाहताच तो फकीर थांबला आणि फकीर थांबल्यानंतर त्यानं हळूच एका घोड्याकडं पाहिलं घोड्याकडं पाहिल्यानंतर त्यानं विचारलं त्या फकीरानं विचारलं या मधल्या घोड्याची किंमत काय तो घोड्याचा व्यापारी आवाज झाला अरे म्हणला हे तर अबला की घोडा आहे सहा घोड्यातलं सर्वात टाईट घोडं हेच आहे आणि ह्या फकीरानं कसं काय पारक पारत काय कायला त्यानं सांगितलं अरे तू फकीर नंगा फकीर तुला काय करत घोड्यावरनं ती म्हणला बोल किंमत बोल, 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 बोल तुला काय करत आहे माझ्यावरनं किंमत बोल काय ते त्यानं सांगितलं चाष्टा करावी म्हणून त्यानं सांगितलं याची किंमत आहे पंधरा हा पंधरा हजार रुपये किंमत म्हटल्याबरोबर त्या फकीरानं आपली कमराची थैली काढली पटकन त्याच्या हातावर फेकली आणि मधलं पाहिजे ते घोडं घेतलं त्याला टांग मारली आणि भरधाव घोडं निघून गेलं घोडं निघून गेल्याबरोबर त्या फकीरा वाटलं आयला हिनं मोहिनी केली काय माझ्यावर एक फकीर आला इथं आणि म्हटलं बाबा पंधरा रुपये म्हटल्यावर घोडं घेतलं आणि पळून गेलं निघून गेलं म्हटल्यानंतर मला याला मला फसविलं काय का म्हणून त्यानं थैली घेतली आणि थैली घेऊन म्हणलं काय पैसे आहेत का काय दुसरंच काय घातलं काच पीस हे काय बघावं दगडं घातलेत का म्हणून त्यानं थैली उकलली थैली उकलून बघतो तर खरंच पैसे त्याच्यामध्ये निघाले तुम्हाला पैसे मोजायला लागला पैसे मोजले तर त्या ऐंशी आसरपा निघाल्या चौदा ठरलाय केवढ्याला पंधरा आश्रपाला ऐंशी आश्रपा निघाले अरे बापरे म्हणलं हे काय फकीर कसला वेगळाच फकीर होता ही असं पैसे तो उडवायला लागला उडवत 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 त्यानं वाक्य उच्चारलं कही शिवाजी तो नाही था कही हे शिवाजी तो नहीं था असं बडबडत बर बडत तो मानला नाही हे शिवाजी हो सकताय शिवाजी हो सकताय त्यानं पाचही घोडे तिथं टाकले सरळ त्यानं आग्रा गाठला आग्रा गाठून औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेला बादशहा कुर्नी कुर्निसात घातला कुर्निसात असावा त्यानं कुर्निसात घातला कुर्निसात घातल्यानंतर एकच वाक्य उच्चारलं जहापणा मैंने शिवाजी को देखा आहे मैने शिवाजी को देखा आहे वो शिवाजी हो सकताय तापात जसं तापात एखादा माणूस फनफडत बडबड करतो तसं महिने शिवाजी को आहे एवढंच वाक्य उच्चारायचा औरंगजेबाने म्हटलं ह्याला शांत करा अगोदर हा काय बडबड करतो ह्याला शांत करून टाका शांत हो तू आणि मला सांग की तू शिवाजी को आहे महिने शिवाजी को आहे कसं बघितलं काय बघितलं सांग त्यावेळेस ते घोड्याचा सा व्यापारी सांगतोय की मी जात होतो सहा घोडे घेऊन पुढच्या बाजूला एक फकीराला आणि फकीरानं काय केलं मधल्या घोड्याला पाहिलं आणि सांगितल्या याची किंमत काय मी सांगितलं त्याला पंधरा असा त्या फकीरानं ऐंशी आश्रपा देऊन टाकल्या अरे म्हणला मग काय संबंध तुझी चांदी झाली ना तुला पंधराच्या ऐवजी ऐंशी आश्रपा किंवा ऐंशी रुपये मिळाले पंधराच्या ऐवजी मजा कर नाही म्हणला ओ शिवाजी हो सकता आहे ओ शिवाजी हो सकता आहे अरे सांग नेमकं कसा शिवाजी असू शकेल तुला कसं काय वाटतं शिवाजी असू शकेल घोड्याच्या व्यापाऱ्याचं वाक्य महत्वाचं आहे घोड्याचा व्यापारी म्हणतोय या जगाच्या पाठीवर या हिंदुस्थानमध्ये एकच असा व्यक्ती असू शकतो जो नजरेनं जनावर पारखणारा आणि त्या जनावरासाठी वाटेल ती किंमत मोजणारा एकच माणूस आहे त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज तर ही शिवरायांना अशा प्रकारची सर्वसामान्य माणसं सुद्धा प्रकारे ओळखत होती आणि त्यामुळं शिवाजी महाराज ज्या ज्या परिसरात जातील त्या त्याप त्या त्या, त्या परिसरामध्ये शिवरायांचे फोटो काढले जायचे जा त्या कालखंडातले जगामध्ये आज सात ते आठ फोटोसुद्धा उपलब्ध आहेत हाताने पेंटिंग काढले मात्र पुन्हा एक आश्चर्य आपल्याला देऊन जातोय की आज जो शिवरायांचा हा जो पुतळा शिवरायांचा आज जे दिसतं आपल्याला भारद अशा प्रकारचं रूप एकोणीसशे एकोणीसच्या अगोदरची घटना आहे एक एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीसच्या अगोदर आपली जी पुस्तकं असतील आपले जे काही बाकीचं जे साहित्य असेल या साहित्यामध्ये शिवरायांचा एक फोटो दाखवला जात होता अशा प्रकारची लांब अशा प्रकारची तलवार आहे दाढी तशा प्रकारची आहे पाठीमागच्या बाजूला सैन्य आहे ते दाखवलं जात दा होतं मात्र एकोणीसशे एकोणीसला वाशी बेंद्रे जे आमचे इतिहासकार आहेत हे लंडनला त्या ठिकाणी गेले त्यांनी भरपूर अशा प्रकारचा अभ्यास त्यांनी केला होता व्हॅलेंटाईन नावाचा एक ज्यावेळेस शिवरायांनी सुरत लुटली होती तर त्या सुरतेवर असणारा व्हॅलेंटाईन तिथला जो गव्हर्नर होता फ्रान्सिस्को व्हॅलेंटाईन त्याचं नाव आहे तर त्यानं आपल्या याच्यामध्ये काही नोंदी करून ठेवल्या होत्या तर त्या नोंदी करत असताना त्यांच्या लक्षात आलं वाशी वेंद्रेंच्या की शिवरायांची दाढी कशा स्वरूपाची आहे जिरेटोप त्या ठिकाणी घातलेला आहे आणि हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की लंडनमध्ये आपल्याला काहीतरी मिळतं आहे आणि लंडनमध्ये त्या ठिकाणी पाहत असताना कोलिन मेकनजीचं एक साहित्य त्यांच्या हाती लागलं कोलिन मेकॅनजी त्याचं नाव आहे तर कोलिन मेकनजी त्यावेळेसचे भारताचे पुरातत्व खात्याचे प्रमुख होते अठराशे सव्वीस साली तर त्यांच्या पुस्तकामध्ये जे वर्णन केलं होतं तर ते वर्णन त्याच्या हातामध्ये ते तशा प्रकारचं पेंटिंग त्यांच्या हातामध्ये लागलं आणि ते पेंटिंग आणल्यानंतर भारतामध्ये ते पेंटिंग आणलं आणि त्याच्यावर एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे तेहतीस ते एवढा त्यांनी प्रगड अशा प्रकारचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जो निष्कर्ष निघाला तो आपल्यालाही हदरवणारा निष्कर्ष आहे आणि तो निष्कर्ष असा होता की आपण आत्तापर्यंत ज्याची पूजा करत होतो आपण जो आत्तापर्यंत तो अस्सल फोटो मानत होतो तर तो फोटो होता इब्राहिम खान नावाच्या एका माणसाचा सरदाराचा फोटो होता भारतामधली कथा आहे आणि मग त्यानंतर एकोणीसशे तेहतीसला शासनाने त्याला मान्यता दिली गेली आणि आज जो आपण हे फोटो किंवा आज जो शासकीय जे काही फोटो आपण जे पाहतो ना आडवा अशा प्रकारचा जो पट्टा आहे तर तो फोटो म्हणजे शिवरायांचा असल फोटो आहे तर तो असल फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर अशा रीतीने एकंदर ज्या ज्या वेळेला आपण पुढं जाऊया हे शिवरायांचे जे विचार असतील हे शिवरायांचे विचार या ठिकाणी पसरत असताना ज्यावेळेस आम्ही व्हिएतनाम असेल मी सुद्धा परदेशाला सुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी शिवरायांचं काय चाललंय किंवा आम्ही ओरिसा या ठिकाणी गेलो असेल म्हणजे जिथं जिथं जाऊ शिवरायांचं जे विचार असेल आता शिवरायांचं राज्याचा ज्यावेळेस विचार करतो औरंगजेबाचं राज्य हे आजच्या पाच पंतप्रधानांचं राज्य आहे शिवरायांचं राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य पाच पंतप्रधानांचं राज्य आहे औरंगजेबाच्या एका सुभेदाराचं जे काही महसूल त्यावेळेचा होता त्याच्या अर्धा सुद्धा महसूल शिवरायांचा नव्हता अडीच ते तीन जिल्ह्यांचं राज्य आहे एका कमिशनरचं राज्य नव्हतं मात्र तरीसुद्धा आज जर आपण पाहिलं की शिवरायांचं जे काही व्यक्तिमत्व असेल आणि म्हणून सायन्सचे विद्यार्थी असाल तर आपल्याला माहीत आहे अनू आणि रेणू जर सुई टोका सुईच्या टोकावर बसतात मात्र सुईच्या टोकावर बसण्याला अरुण आणि रेणूची ताकद एवढी असते की बॉम्बस्फोट होऊन जग खलास होऊ शकतं ही ताकद होती शिवरायांची आणि म्हणून त्यांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण आढावा घेतो आजही बघा औरंगजेबाचं आपल्याला वारसदार दिसत नाही आदिलशहाचा वारसदार दिसत नाही आहे परवाच आपण एक बातमी आली होती की औरंगजेबाचा वारसदार ज्या कलकत्ता या ठिकाणी एक बाई आहे आणि ती पांटप्री किंवा त्या ठिकाणी असणारे एक चहाचा गाढाव हो त्या ठिकाणी चालवते आहे आणि शिवरायांचं राज्य एवढं अशा प्रकारचं राज्य छोटंच राज्य आहे मात्र आज दोन संस्थानं त्यांची कोल्हापूर संस्थान आणि ते संस्थान एवढं दिस आपल्याला दिसतंय आणि एवढंच नव्हतं काळ कसा बदला घेतो याचं उदाहरण जर आपल्याला पाहिजे झालं तर आपण आग्र्याला गेलो जिथं शिवाजी महाराजाला यांना अडकावून टाकलं होतं आज सुद्धा औरंगजेबाच्या छताडावर हात देऊन किंवा पाय देऊन त्या ठिकाणी आग्र्याच्या पुढंसुद्धा शिवरायांचा जो पुतळा असेल डोलानं त्या ठिकाणी आपल्याला उभं राहिलेला दिसतोय आणि त्याचबरोबर जर तुम्ही अफजल खान जिथून चालवून आला होता त्या विजापूरमध्ये तुम्ही प्रवेश करात लगेच समोरच्या बाजूला हे शिवराय त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजेच याला म्हणायचं नीतिमत्तेचा विजय जो राजानं त्याच्याकडं कुठल्याही प्रकारच्या शिवरायावर कुणी टीका केली असेल त्या कालखंडामध्ये प्रचंड प्रकार प्रमाणात त्या ठिकाणी टीका झाल्या शिवरायावर खाफी खानसारखा माणूस शिवरायांना जन्मवाशी नरकवाशी अशा प्रकारच्या शिव्या देतो आहे मात्र खालच्या बाजूला वाक्य लिहितो आहे की त्यांचं मुस्लिमाप्रती वागणं जे होतं सहिष्णुतेचं होतं आया बहिणींचं जे इज्जत असेल स्त्रियाप्रती त्या माणसाचं जे वर्तन होतं ते ठीक होतं किंवा अति उच्च कुटीचं अशा प्रकारचं वर्तन होतं म्हणजे अजून तर इतिहासा पाठी इतिहासाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचं आम्हाला वाक्य सापडलं नाही की ज्याच्यावर शिवरायावर तिथं बोट ठेवावं अशा प्रकारच्या या राजाची महती आपण रात्रभर जरी गात बसलो तरी सुद्धा ती कमी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून जाता जाता या ठिकाणी मला वाक्य उच्चारावंचं वाटतंय माती इथली सांगून जाते माती इथली सांगून राहते शिवरायांची गाथा सह्याद्रीने जिथे टेकविला माता त्या राजाची काय वर्णाविकथा का त्या राजाची काय वर्णाविकथा का असा एक राजा शिवछत्रपती होता असा एक राजा शिवछत्रपती होता तर या असणाऱ्या राजासाठी मी आत्ताच माझ्यासोबत आमचे मित्र सुरवंशी साहेब आले मी त्यांना सांगत होतो माणसं किती आहेत किंवा किती दूर मला जायचं आहे मला सकाळी विजापूरला पाठं निघायचं आहे मी प्रवास रोज करतो आहे चार माणसं असली मात्र मला माझ्या मुखातून शिवरायांचे विचार या ठिकाणी मला व्यक्त करायचे आहेत ही माझी सेवा असेल ही सेवा करण्याचं काम आपल्या लोकांनी दिलं याबद्दल सर्व मांडवावासियांचं मी आभार मानून आपल्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय चला